आसेफ या कॉलनी येथे घराला आग लागून हजारोचं नुकसान झालं आहे. आसेफिया कॉलनी गुलाबवाडी वॉर्ड क्रमांक 20 या ठिकाणी एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. आग विझवण्यासाठी कॉलनीतील नागरिकांनी अग्निशमन दलाला अनेक फोन लावले, मात्र आग शांत झाल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दल पोहोचले. या आगीमध्ये काशीनाथ बालाजीराव त्रिभुवन यांच्या घरातील मौल्यवान वस्तू आणि संसार उपयोगी वस्तू, मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सोनं टाकीन होते, मुलीचे लग्न करता पैसे ठेवले होते, त्रिभुवन त्यांचं घर गळलं असतं, ते बाहेर माती कामाला जातात, काही भांडे कामाला जातात, त्यांचं घर बंद होतं, शेजारच्या काही मुलांनी ते कुलूप तोडलं. आम्ही मुलीची मुलगी ती आज शैक्षणिक शिक्षण घेते, तिचे कागदपत्र हरवलेत. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी 1,90,000 कॅश जमा केली होती, त्याच्यानंतर 50,000 सोने चांदी अशी जमा केली होती त्यांच्याकडून. रोजंदारीवर ते काम करत असताना 2 वर्षापासून पैसा जमा करून त्यांनी आज मुलीच्या लग्नासाठी ते हे कर उन्हाळ्यामध्ये आता एप्रिलमध्ये मुलीचं लग्न करणार होते. आता लग्न करत असताना एमएससीबीच्या चुकीमुळं त्यांच्या घरातलं पूर्ण नुकसान भरपाई जाईल. आपण बघितलं असेल त्यांचं पूर्ण एक ना एक सामान जळालंय, तर अशी नुकसान भरपाई आज कोण, आम्ही न्याय कोणाला मागाय, गरीब लोकांनी न्याय कोणाला मागावं, यासाठी मी पब्लिकला आणि येथील प्रशासनाला विनंती करतो या गोरगरिबांचं नुकसान भरपाई करून द्या. सीबीला फोन केला असता एमएससीबीला कोणती महिला तिथं कामाला ठेवली, ती आम्हाला प्रोपितीला सांगितलं, आम्ही आदर्शनगर गुलाबवाडी जेवीम नगर इथं आग लागलेली आहे, तुमची एमएससीबीची डीपी बंद करा. ती कोणती डीपी, कुठली डीपी, जेव्हा त्या मुलीला तिथली डीपी माहिती नसेल तर एमएससीबीचे आते अधिकारी तिथं काम ठेवून काय फायदा. प्रशासनाला आम्ही पुढे अग्निशमनला फोन केला, ते आम्ही वरिष्ठ आदेला फोन करा, इकडले या नंबरवर नाही त्या नंबरवर फोन केला, पोलिस आम्ही कंट्रोलला कळवतो, अशा प्रकारे प्रशासन उत्तर देत आहे. त्या प्रशासनाचा त्यांना जाब कोण विचारणार हीच विनंती आम्ही तुम्हाला करतो. माझे आई वडील दोन्ही पण खूप कामाला जाऊन महिन्यातीने माझ्या लग्नासाठी पैसा साचवला होता आणि सर्व काही जळून खाक झालेला आहे. माझ्या शैक्षणिक कामासाठी जे काही कागदपत्र मी सांभाळले आतापर्यंत जे साचून ठेवलेले होते ते सर्व जळून खाक झालेले आहे. आता ते मला पूर्णपणे शासनाने वापस दिले पाहिजे. रामनगर येथे शॉर्ट सर्किटमुळे मीटर जो संपूर्णपणे जळालेला दिसत आहे, तर आग लागल्यामुळे संपूर्ण आमचे जे त्रिभुवन काका आहेत त्यांचं संपूर्ण घर, त्यांचं घर संसार संपूर्ण जळून खाक झालेला आहे. कमीत कमी 4 ते 4.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने आणि प्रशासनाने त्वरित अंमलबजावणी करून त्वरित कारवाई करून जे दारिद्र्यरेषेखाली आमचे त्रिभुवन काका आहेत त्यांची मदत करावी अशी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करतो की याची दखल घ्यावी आणि त्यांना जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त मदत करावी. प्रशासनाला माझी अशी एक नम्रतेची